नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले शरीर सदैव सुदृढ राहण्यासाठी आपल्याला अन्न घटकांची आवश्यकता असते. काही अन्न घटक मोठ्या प्रमाणात लागतात तर काही अन्न घटक कमी प्रमाणात लागतात. मोठ्या प्रमाणात लागणारे अन्न घटक म्हणजे कर्बोदके, स्निग्ध पदार्थ आणि प्रथिने होय. आता कर्बोदके म्हणजे काय? तंतुमय पदार्थ, शर्करा आणि पिष्टमय पदार्थ यांना एकत्रितपणे कर्बोदके असे म्हणतात. चला तर मग मुलांनो, आपण कृती करून पाहूया. त्यासाठी साहित्य आहे बटाट्याची पोळ, टिंचर आयोडीन आणि ड्रॉपर. कृती: प्रथमतः टिंचर आयोडीनमध्ये पाणी मिसळून ते पातळ करून घ्या. ड्रॉपरच्या साह्याने बटाट्याच्या पोळीवर टाका. आता आपल्याला काय आढळून आलं बरं? की बटाट्याच्या फोडीचा रंग काळसर निळा आपल्याला झालेला दिसतो. आता हे कशामुळे झालं बरं? पिष्टमय पदार्थांचा आयोडीनशी संपर्क आल्यावर त्याचा रंग काळसर निळा होतो. याचाच अर्थ असा की बटाट्यात पिष्ट आहे. पिष्ट म्हणजेच स्टार्च होय. तसेच ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ अशा विविध तृणधान्यांमध्ये व साबुदाणा आणि बटाटा या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात पिष्ट असते. यांनाच पिष्टमय पदार्थ असे म्हणतात. पिष्टमय पदार्थांपासून शरीराला ऊर्जा मिळते आणि या ऊर्जेचा उपयोग शरीर गरम राहण्यासाठी होतो. आता नवीन शब्द शर्करा. शर्करा म्हणजे काय? वनस्पतीपासून मिळणारे आणि चवीला गोड लागणारे पदार्थ म्हणजे शर्करा होय. आता आपण दैनंदिन जीवनात जी साखर वापरतो तो शर्करेचाच एक प्रकार आहे. गोड लागणाऱ्या अन्न पदार्थांमध्ये विविध प्रकारच्या शर्करा असतात. उदाहरणार्थ ऊस, पिकलेला आंबा, केळी, चिकू अशी फळे, तसेच मध, दूध यामध्ये विविध प्रकारच्या शर्करा असतात. त्यांच्यापासूनही शरीराला ऊर्जा मिळते.